बातमी आहे नवी दिल्ली मधून। नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी प्रदूषणामुळे शनिवारपासून नवी दिल्लीत शाळा बंद आहेत, केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, केंद्र सरकारचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। सर्वांनी मिळून वाढत्या प्रदूषणावर तोडगा काढूया असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। प्रदूषणामुळे शनिवारपासून नवी दिल्लीत शाळा बंद आहेत, यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, केंद्र सरकारचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। सर्वांनी मिळून वाढत्या प्रदूषणावर तोडगा काढावा असंही केजरीवाल यांनी म्हटलंय। अभी भी स्थिति को कंट्रोल करने के लिए जो भी आने वाले दिनों में कदम उठाने की जरूरत है हम उठाएंगे। तो दिल्ली में कल से हम प्राइमरी स्कूल्स बंद कर रहे हैं, प्राइमरी क्लासेस बंद कर रहे हैं जब तक स्थिति में सुधार नहीं हो जाता, और ऑड इवन के ऊपर विचार चल रहा है कि ऑड इवन करने की जरूरत है, अगर जरूरत होगी तो ऑड इवन को लागू किया जाएगा।